विद्यार्थी मित्रांनो प्रकरण पंधरा व क्षेत्रफळ एरिया हे प्रकरण आपण अभ्यासतोय यामध्ये अनियमित आकाराच्या आकृतीच्या अंदाजे क्षेत्रफळ कसं काढतात टू फाईन द अप्रॉक्झिमेट एरिया इर रेग्युलर फिगर हे पाहणार आहोत प्रथमत या ठिकाणी आलेख कागदाचा वापर करावा लागेल आपल्याला आले कागदावरती कोणत्याही बंदिस्त आकृतीचे क्षेत्रफळ आपल्याला काढता येतं ही दिलेली आकृती किंवा एखादं हे पिंपळाच्या झाडाचं ए पान आहे समजा हे पाण या आले कागदावर ठेवलेलं आहे आणि कागदावर ठेवून त्याच्या कडेनं पेन्सिल फिरून ही मर्यादा रेषा आपण आखलेली आहे पाण्याचा आकार हुबेहूब मिळालेला आहे आता आले कागदावर आकृतीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी चौरसांची संख्या कशी मोजायची आणि क्षेत्रफळ कसं ठरवायचं हा भाग अतिशय महत्वाचा आहे तर प्रथम आपल्याला एक चौसेमी क्षेत्रफळ असणाऱ्या पूर्ण चौरसांची संख्या मोजाव्या लागेल ह्या पेन्शननं जी रेषा आपलेली आहे आकार दिलेला आपण पानाचा त्याच्या आत एक चौसेमी क्षेत्रभासणारे किती चौरस आत आहेत पूर्ण हा है, है, एक आहे दोन आहे तीन याची लांबी एक आहे रुंदी एक सेमे म्हणून याचं क्षेत्र लांबी गुणल्या रुंदी एक गुणली एक चौसेमी एक चौसेमी दोन चौसेमी तीन चौसेमी चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौरस आहेत म्हणजे एक चौसेमीचे तेरा चौरस आहेत म्हणून त्याचं क्षेत्रफळ तेरा चौसेमी बरोबर आता या ठिकाणी दुसरा भाग आहे अर्ध्यापेक्षा जास्त परंतु एक चौसेमीपेक्षा कमी म्हणजे अर्धा चौ चौ सेमीपेक्षा जास्त आणि एक चौसेमीपेक्षा सेमीपेक्षा कमी क्षेत्रफळ असणारे भाग किती आहेत पहा हा अर्ध्यापेक्षा जास्त आत आहे ओके हा अर्ध्यापेक्षा जास्त आहे अर्ध्यापेक्षा जास्त आहे हे स्टार केलेले अर्ध्यापेक्षा जास्त आणि एक चौद सेमीपेक्षा कमी आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे स्टार केलेले आहेत ते अर्धा चौ सेमीपेक्षा जास्त परंतु एक चौद सेमीपेक्षा कमी आहे तर असे अकरा आहेत म्हणून त्याचे क्षेत्रफळ अंदाजे अकरा चौसेमी ओके आणि या ठिकाणी अर्धा चौसेमी क्षेत्रफळ असणाऱ्या भागांची संख्या शून्य आहे म्हणजे त्याचे क्षेत्रफळ शून्य चौसेमी बरोबर आज सगळे आपण पाण्याचे क्षेत्रफळ काढणार आहोत अर्धापेक्षा जास्त हे चौसेमीपेक्षा कमी असणारे हे स्टार केलेले आहेत ते, या ठिकाणी काळे स्टार आहेत ते परंतु अर्धा चौसेमी क्षेत्रफळ असणाऱ्या भागांची संख्या इथे शून्य आहे आपण घेतलेली नाही त्याचे क्षेत्रफळ शून्य चौसेमी आहे ओके आणि अर्धा चौसेमीपेक्षा कमी क्षेत्रफळ असणाऱ्या भागाच्या क्षेत्रफळांच्या विचार इथं करायचा नाही उदाहरणार्थ हा एवढाच भाग आहे अर्ध्यापेक्षा कमी आत आहे अर्ध्यापेक्षा कमी आहे इथंसुद्धा अर्ध्यापेक्षा कमी आहे लक्षात अशा इथंसुद्धा अर्ध्यापेक्षा कमी आहे अशा भागाच्या क्षेत्रफळाचा विचार या ठिकाणी करायचा नाही त्याचं पण क्षेत्रफळ आपण शून्य चौसे मी घ्यायचं आहे आणि मग ह्या दिलेल्या आकृतीचं क्षेत्रफळ काय असणार आहे मग दिल आकृतीच्या अंदाजे क्षेत्रफळ हे तेरा आहे हे अकरा आहे हे शून्य आहे आणि अर्ध्या चौसेमीपेक्षा कमी असणारं पण शून्य म्हणजे तेरा अधिक अकरा अधिक शून्य अधिक शून्य इथं आहे या ठिकाणी ध्ये आकृतीचे क्षेत्रफळ म्हणजे एक छेद दोन चौसेमीपेक्षा कमी क्षेत्रफळ असणाऱ्या भागाच्या क्षेत्रफळाचा विचार करायचा नाही त्याचे एकूण क्षेत्रफळ शून्य चौसेमी म्हणजे दिलेल्या आकृतीचे अंदाजे क्षेत्रफळ तेरा अधिक अकरा अधिक शून्य अधिक शून्य बरोबर चोवीस चौसेमी ओके हे मोजण्यासाठी वापरलेले चौरे जेवढे लहान तेवढा क्षेत्रफळाचा अंदाज हा अधिक बरोबर असतो म्हणजे या ठिकाणी आपल्या आलेखामध्ये एक चौ सेमीमध्ये सुद्धा लहान लहान मिलीमीटरच्या धाव उभ्या आणि धाड वगैरे असे असतात त्यांचा विचार पण आपण मोजमाप केलं तर याचं क्षेत्रफळ अचूक येणार आहे ओके एरिया ऑफ इरेग्युलर इरेग्युलर क्लोज फिगर कॅन बी कॅल्क्युलेटेड अप्रॉक्सिमेटली बाय युजिंग ग्राफ पेपर draw outline of the given piece of projector on the graph paper with pencil let us learn from the activity how the area of the given figure is calculated by counting the number of square on the graph paper okay the number of complete square of area 1 square centimeter are 13

From the figure, count the parts having area less than one, one half square centimeter. such parts are not be considered. area of those parts is equal to zero square centimeter. Therefore the total area thirteen plus eleven plus zero plus zero is equal to twenty four square centimeter. Observe that. द स्मॉलर द स्क्वेअर्स ऑफ ग्राफ पेपर बेटर इज द अप्रॉक्झिमिएशन ऑफ एरिया ओके अशा पद्धतीनं अनियमित आकाराच्या आकृतीचे अंदाजे क्षेत्रफळ आलेखाचा वापर करून कसे काढतात हे आपण या ठिकाणी पाहिलं आपण ही ही कृती जरूर करून पहा आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रांना पाठवून सहकार्य करा धन्यवाद